जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। खरं तर काल महाविकास आघाडीच्या एका नेत्याने मला भर चौकात अगदी तिथल्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसमक्ष, माजी आमदार माजी खासदारांसमक्ष, की माझं आता वय झालं आहे, 74 झालंय, मला कॅन्सर आहे, डायबिटीस आहे आणि मी भर रस्त्यात मंगेशच्यावरांना गोळी झाडून मारून टाकेल, ही भाषा म्हणजे त्यांची उद्विग्नता दिसते। लोकांमध्ये राहून हे कुठलीही कामं करू शकले नाही। आत्ताच लोकसभेचं जे अपयश आलं त्या अपयशातून हे सगळं बोलताना दिसत आहे। मला असं वाटतं की मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे, लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यकर्ता आहे, यांच्या मारण्याने मरणाने असं काही होत नसतं। परंतु एक जनता पाहते की ज्या पद्धतीने यांनी हे वक्तव्य केलेत आणि त्याचं समर्थन अगदी खासदार हसून करतायत, माजी खासदार, हे दुर्दैव आहे। राजकारणात या प्रवृत्ती पुढे वाढल्या नाही पाहिजेत। राजकीय विरोध मतभेद असणं स्वाभाविक आहे, परंतु इतके टोकाचे मारून टाकण्याचे मला असं वाटतं की लोक ओळखून आहेत। म्हणजे महाविकास आघाडी ज्या पद्धतीने सुडाचं राजकारण करत आहे, जनता अशा सुडाच्या राजकारणाला कुठे सारा देणार नाही। महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेही कार्यकर्त्यांना आशा पेटवण्याचे ज्या नेते त्यांच्या मागे आहेत त्यांचा मनसुभा जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही। आपण तक्रार केव्हा करणार या संदर्भात? आता या संदर्भात मी तर खरं आज काल घटना घडली, परंतु मी तिथं काल नव्हतो, मला काल तो व्हिडिओ पाहायला मिळाला। मी आज DRM ऑफिसला आलो होतो, तिथून गेल्यानंतर वरिष्ठ मला सगळ्यांचेच फोन चालू झाले आहेत, सगळ्यांशी बसून विचारविनिमय करून, परंतु अशा प्रवृत्तींना समाजातून तडीपार केलं पाहिजे। पोलीस प्रशासन तर तडीपार करेल, परंतु राजकारणात तडीपारीचीही खऱ्या अर्थाने अशा लोकांची अति वेळ आली आहे। या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्याचे समर्थन टाळ्या वाजून हसून जे करत आहे त्यांना समाजातून तडीपार करणं हा एकमेव पर्याय मला सध्या समोर वाटतो।